पुण्यामध्ये सिंहगड रस्त्यावर एका तरुणावर कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय. पुण्यामध्ये तरुणावर कोयत्यानं हल्ला झालाय. पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरची ही घटना आहे आणि या कोयत्या हल्ल्यामध्ये हा तरुण जखमी झालाय. या हल्ल्याचा थरार CCTV मध्ये चित्रित झालाय. महत्वाची बातमी आहे पुण्यामधून एका हल्ल्यासंदर्भातली. सिंहगड रोडवर एका तरुणावर कोयत्यानं हल्ला करण्यात आलेला आहे आणि हा तरुण यामध्ये जखमी झालेला आहे. सिंहगड रोडवरचा हा थरार आहे जो CCTV मध्ये चित्रित झालाय. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या बरोबर आहेत आणि आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अरुण, अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. कोयता गँगची दहशत पुण्यामध्ये सातत्यानं दिसून येते. आता एका तरुणावर कोयत्यानं हल्ला झालाय, काय नेमकी ही सगळी घटना आहे? या घटनेमध्ये ज्याच्यावरती हल्ला झाला तो आणि ज्यांनी हल्ला केला दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. काही दिवसांपूर्वी डहाणूकर कॉलनीमध्ये एक हल्ला झाला होता, त्यामध्ये आज ज्याच्यावरती हल्ला झाला तो सहभागी होता आणि त्याचा राग मनात ठेवून बदला घेण्यासाठी म्हणून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्यातल्या किरकिटवाडी परिसरात म्हणजे सिंहगड रोड परिसरामध्ये ही घटना घडली. या तरुणावरती कोयत्यांनी तपासक वार करण्यात आले. आज सकाळी घटना घडली. पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. दरम्यान जखमी तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला असून त्याच्यावरती उपचार सुरू आहे. तरुण पण हे प्रेक्षकांना अरुण पण हे सगळे दृश्य दाखवतोय. पुण्यामध्ये कोयत्यानं हल्ला झाल्याची ही दृश्य आहेत आणि एका तरुणावर हा हल्ला झालाय. तरुण यामध्ये जखमी झालेला आहे आणि आपण पाहतोय हल्ल्याची थरारक दृश्य कैद झालेली आहेत. अरुण, सातत्यानं ही घटना पुण्यामध्ये आपल्याला दिसून येतात आणि कोयता गँग आणि कोयता गँगची दहशत, त्यासंदर्भातले हल्ले, अशा सातत्यानं घडत असणाऱ्या घटनांवर पुणे पोलिसांचा कुठलाही वचक नाही का असा प्रश्न आता त्यानिमित्तानं उपस्थित झालाय. केवळ पुणेकरच नाही तर सर्व स्तरातून या पुणे पोलिसांच्या किंवा एकूणच असं यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सहजतेनं कोयते उपलब्ध होत आहेत आणि कार्य हे जे गुन्हेगार आहेत ते कोयत्यांचा सर्रास वापर करतात. कोण कुठे बाहेर येईल आणि कोयता काढेल आणि दुसऱ्यावरती दुसऱ्याच्या डोक्यात घालेल याचा नेम नाही. अशा घटना वारंवार घडतायत आणि केवळ एक कोयता गँग पुण्यामध्ये नाही तर अशा अनेक गुन्हेगारी टोळ्या आहेत की ज्या कोयत्यांचा सर्रास वापर करतात, मग कधी गाड्या फोडण्यासाठी किंवा कधी हे लोकांवरती हल्ले करण्यासाठी. आता गेल्या 3 दिवसातल्या घटना जरी बघितलं तर आपण 3 खून सलग 3 दिवसामध्ये झालेले आहेत. म्हणजे वंडा जांदेकरचा खून झाला, त्यानंतर वासुदेव कुलकर्णीचा हडपसरमध्ये खून झाला, त्याच्यावरती देखील कोयत्याने वार करण्यात आले होते आणि आज पहाटे देखील एक खून मार्केट यार्ड परिसरामध्ये झाल्याची घटना आहे आणि त्याचवेळी ही चौथी घटना. म्हणजे इतक्या सहजतेनं म्हणजे दिवसाआड किंवा रोज पुण्यामध्ये अशा घटना घडतात आणि निश्चितपणे ही पुणेकरांच्या दृष्टिकोनातून किंवा एकूणच अगदी. आणि अरुण, फक्त राजकीय वर्तुळातून प्रश्न यावर उपस्थित केले जातात, उत्तरं मात्र काही मिळत नाहीयेत. धन्यवाद अरुण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.